दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर मुंबई तोडल्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेत. मुंबई हे अभेद्य असल्याची दानवेंनी म्हटलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप दरेकरांनी केलाय. यांचा ठरलेला अजेंडा आहे, भाजप मुंबई तोडणार, भाजप मराठी माणसाचा विरोधी आहे, मी पण मराठा आहे, मी पण मराठी आहे. आम्हाला अभिमान नाही आहे मुंबईचा, आम्हाला अभिमान नाही आहे महाराष्ट्राचा. आम्ही आमचं मत आहे की मुंबईला तोडण्याचा कोणाचा इरादा नाही आणि मुंबई तुटणार नाही, मुंबई अभेद राहणार आहे. आणि मुंबईवर जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे संकट येतील तेव्हा पक्षभेद विसरून आम्ही सगळेजण एक येणार आहे, मुंबई कधीही तुटणार नाही. कोणी मुंबईचा लचका तोडायला आलेलं नाही. त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या वक्तव्याचा विपर्यास करायचा. काय म्हणाले देवेंद्रजी, तुमच्या भ्रष्टाचारापासून मुंबईला मुक्तता द्यायची आहे, स्वातंत्र्य द्यायचं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून मुक्त करायची नाही किंवा मुंबईला स्वतंत्र करायची नाही, परंतु आता आपल्या हातात ना मराठी माणूस राहिला, ना हिंदुत्व राहिलं, ना मुंबईकर राहिला. मग अशा प्रकारचं काहीतरी खळबळजनक बोलायचं आणि लोकांच्या भावनेला हात घालून राजकारण करता येतंय का, याच्या पलीकडे या वक्तव्याला काडीची किंमत नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे. It's